लोकमततर्फे राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात गावाची शान सरपंच म्हण या उपक्रमाअंतर्गत गावात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरपंचांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील सरपंच राहुल रंथे यांना जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट सरपंच ऑफ द इयर अवॉर्ड, तर बोरगाव येथील सरपंच योगेंद्र सिंग सिसोदिया व अर्थे येथील मनीषा मनोहर पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकमततर्फे नुकताच जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 13 वेगवेगळ्या क्षेत्रातील सरपंचांना सन्मानित करण्यात आले. लोकमततर्फे नुकताच जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 13 वेगवेगळ्या क्षेत्रातील सरपंचांना सन्मानित करण्यात आले. त्यात राहुल रंधे सरपंच ऑफ द इयर अवॉर्ड बोराडी तालुका शिरपूर, योगेंद्र सिंग सिसोदिया आरोग्य बोरगाव तालुका शिरपूर, मनीषा मनोहर पाटील पर्यावरण संवर्धन अर्थ तालुका शिरपूर, रेखा राजेश पाटील जलव्यवस्थापन भिरडाणे तालुका धुळे, मनीषा राजेंद्र खैरणार वीज व्यवस्थापन वडगाव तालुका धुळे, भाऊसाहेब गुलाब देवरे स्वच्छता देऊर बुटुक, चेतन कैलास शिंदे ग्रामरक्षण धनुर लोणकुटे, प्रियंका धीरज बडगुसर शैक्षणिक सुविधा सोनशेलू, नंदिनी विकास पाटील उद्योन्मुख नेतृत्व दभाशी, उज्ज्वला गोटू चौरे पायाभूत सेवा शेवगे, जयश्री ज्ञानेश्वर हालोरे प्रशासन ई प्रशासन लोकसहभाग बळसाने, वंदना अनिल भोये शासकीय योजना शेलवारी, प्रकाश गोकुळ वळवी कृषी तंत्रज्ञान दहिवैल या सरपंचांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात लोकमतचे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्थायी समिती वन्यजीव महामंडळाचे चैत्राम पवार, भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजीराव भांबरे, बीकेटी टायर्सचे मार्केटिंग हेड झुबेर शेख उपस्थित होते. तसेच परीक्षक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर पंकज पाटील, कृषी भूषण प्रकाश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच अवॉर्डची घोषणा झाल्यापासून जिल्ह्यातील सर्व सरपंचांना उत्सुकता लागलेली होती. अखेर हिरे भवन धुळे येथे विविध क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या कर्तबगार सरपंचांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केल्याने संबंधित सरपंचांच्या कार्यावर मोहर उमटली. आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्याचे माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे, नगराध्यक्ष भूपेश पटेल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान या कार्यक्रमात नारी शक्ती डान्स ग्रुपतर्फे शेतकरी गीतावर नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाभार पूनम बेडसे यांनी मांडले.